आणि चर्चेला सुरुवात करूयात. सुरुवातीला एक सांगा की लठ्ठपणा म्हणजे काय. लठ्ठपणा किंवा ओबेसिटी इंग्लिशमध्ये ते म्हणतात, आणि विकृती लठ्ठपणा या किंवा मॉबिड ओबेसिटी ते जेव्हा आपण आपला वजन म्हणजे खूपच जास्त झालं किंवा आपण मॉबिड ओबेसिटीचा परिणाम झाला तर खूपच म्हणजे आपल्याला अनहेल्दी डाएट ईटिंगमध्ये होऊ शकतं आणि ते आपण रेग्युलर म्हणजे कंट्रोल नाही केलं आपलं वजन तर खूप आपल्याला म्हणजे सगळी गोष्ट म्हणजे आपली डिझिजेस वगैरे आपल्याला उच्च रक्तदाब हायपरटेन्शन किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया किंवा डायबिटीज मधुमेह हे सगळं आपल्याला होऊ शकते. म्हणजे जास्तच वजन झालं तर आपल्याला आपल्यासाठी चांगलं नाही. किती वजन झालं की म्हणायचं की लठ्ठपणा आलाय. म्हणजे नॉर्मल वेट आपल्याला इंडियामध्ये आपण म्हणतात की किंवा बी एम आय बॉडी मास इंडेक्स जेव्हा आपला वजन 24.5 बी एम आय पॉईंटचा जास्त झालं तर आपल्याला ओव्हरवेट म्हणतात आणि 27.5 बी एम आय पॉईंटचा जास्त झालं तो ग्रेड 1 ओबिसिटी 32.5 बी एम आय पॉईंटचा जास्त झालं तो ग्रेड 2 ओबिसिटी आणि 37.5 बी एम आय पॉईंटचा जास्त झालं तो विकृती लठ्ठपणा किंवा मॉबिड ओबिसिटी त्याला म्हणतात. बरोबर. आता समजा इतर देशांचा जर विचार केला तर भारतामध्ये काय परिस्थिती आहे. म्हणजे 2.5 बी एम आय पॉईंट कमी असतात कम्पेअर टू अदर नेशन्स. बरं. आता सर्व विकारांचं मूळ हे लठ्ठपणामध्ये असं म्हटलं जातं. म्हणजे जर आपण जाडे झालो, वजन वाढलं, लठ्ठपणा आला की त्याच्यासोबत इतर सुद्धा विकार जडतात, इतर डिसीजेस सुद्धा होऊ शकतात, त्याविषयी काय सांगाल. म्हणजे हे सगळ्यांचं आपल्याला असं मानणं आहे आता की वजन जेव्हा जास्त झालं आणि आता वर्ल्डमध्ये लठ्ठपणामुळे लोक जास्त आहे आणि अंडरवेट किंवा नॉन ओबीस लोक कमी आहे म्हणजे सगळे वर्ल्डमध्ये आणि त्याच्यामुळे हे सगळे मधुमेह किंवा उच्च रक्तदाब डायबिटीज हार्ट प्रॉब्लेम्स ते सगळ्यांचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपली उदासीनता किंवा डिप्रेशन ते पण जास्त वाढलं आहे. किती प्रकारचे कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग, ब्रेस्ट कॅन्सर किंवा गर्भशालीचा कर्करोग, प्रॉस्टेट, लार्ज इंटेस्टाईनचा कर्करोग हे त्याचं प्रमाण पण खूपच आता वाढलं आहे. हे सगळं लठ्ठपणामुळे आहे. बरोबर. लठ्ठपणा आणि हार्ट डिसीज याचा काय परस्पर संबंध आहे. लठ्ठपणामध्ये कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन आणि फॅट सेल्स आपल्याला खूपच जास्त असतात. मधुमेह किंवा टाईप 2 डायबिटीज त्याचं आपल्याला माहिती आहे की ते हार्ट वेसल्समध्ये ते कोलेस्ट्रॉल ब्लॉक होत आहेत आणि त्याच्यामध्ये ते कनेक्शन आहे. तो उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन आणि टाईप 2 डायबिटीज किंवा मधुमेह त्याचा खूपच संबंध आहे हार्ट अटॅक आणि लठ्ठपणामध्ये. बरोबर. मध्यंतरी अशा स्लीप ॲपनिया म्हणून अशी एक टर्म ऐकिवात आहे तर स्लीप ॲपनियाबद्दल काय सांगाल. स्लीप ॲपनियामध्ये असं असतात की जेव्हा आपलं वजन खूपच वाढतं तो आपला डायफ्रॅम असतात ते पडदा आहे लंग्स आणि अबडॉमनमध्ये तर काय असतात की सगळं वजन आपण जेव्हा झोपले तो हे दाबून जातो आणि आपला थ्रोटमध्ये जेव्हा इथे फॅट सेल्स असतात तो आपल्याला असं वाटतं की कोणी दाबलं आहे इथे आणि ब्रिदिंग कपॅसिटीमध्ये सगळ्यात त्रास होतो आपल्याला आणि त्याच्यामुळे आपला ऑक्सिजन लेवल्स खूप कमी असतात. म्हणजे जेव्हा आपण झोपतो म्हणजे ती व्यक्ती जेव्हा झोपलेली असते तेव्हा श्वसन प्रक्रिया मंद होते. हा बंद होते आणि असं आपल्याला वाटतं की कोणी गळ्यात असं दाबतोय आपल्याला आणि सडनली आपण कार्बन डायऑक्साईड लेवल्स वाढल्यामुळे दिवसात आपल्याला असं स्थिरता किंवा नॉट हेल्दी असं वाटतं आपल्याला. बेचैन वाटतं. ओके. आता तुम्ही मधुमेह म्हणाला तर डायबिटीज आणि लठ्ठपणाचा काय संबंध आहे किंवा लठ्ठ माणसाला डायबिटीज होऊ शकतो. हां, मेटाबॉलिक सिंड्रोम किंवा सिंड्रोम एक्स म्हणतात ते सिंड्रोम म्हणजे वेस्ट ज्यांचं जास्त झालं किंवा शुगर त्यांचं प्रमाण जास्त झालं की लिपिड प्रोफाईल किंवा कोलेस्ट्रॉल जास्त झालं तर त्याचा सगळ्यांचा संबंध लठ्ठपणा किंवा वेटमध्ये असतात. तर टाईप 2 डायबिटीज किंवा त्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. इन्सुलिन फॅट सेल्स जेव्हा आपले जास्त झाले तो इन्सुलिनचं प्रमाण इतकं लवकर आपल्याला ॲक्ट नाही करत. पॅनक्रियास आपल्याला असं मानणं आहे की टाईप 1 डायबिटीज किंवा टाईप 1 मधुमेहमध्ये पॅनक्रियासचे बीटा सेल्स जे इन्सुलिन प्रोड्यूस करतात ते
इन्सुलिन प्रोड्यूस करत नाही, पण टाइप 2 डायबिटीज त्यांचं प्रमाण 80% जास्त वजन किंवा लठ्ठपणामध्ये असोसिएटेड असतात. तो ते त्याच्यामुळे असतात कारण की आपलं जे फॅट सेल्स असतात ते इन्सुलिनला ॲक्ट नाही करू देत आणि त्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स ते एक टर्मिनॉलॉजी असतात. आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जे पॅनक्रियासनी इन्सुलिन प्रोड्यूस केली आहे ती इतका प्रमाणाने ॲक्ट नाही होत. बरोबर, शुगर लेवल आपोआप वाढते. हां, शुगर लेवल वाढते आणि ते कंट्रोलमध्ये नाही आहेत. बरोबर. आणि लठ्ठपणा आणि हायपर टेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशरचाही काही संबंध आहे? कारण की कोलेस्ट्रॉल जाऊन आतमध्ये ब्लड वेसल्सला ब्लॉक करतात आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशरचा वजन वाढत आहे. आपल्याला वजन वाढल्यामुळे ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब असं जास्त चान्सेस आहे की त्याचं प्रमाण वाढत आहे. आणि अजून एक आहे गाउट. गाउट त्याच्यामुळे डायरेक्ट लिंक आहे गाउट आणि हायपर टेन्शन किंवा उच्च रक्तदाबमध्ये. बरं, आता समजा एखादे पुरुषांप्रमाणे महिलांमध्ये तर हा लठ्ठपणाचं जी ही समस्या आहे ती जास्त प्रमाणात आहे आपल्याला दिसून येते म्हणजे फिमेल्समध्ये, तर प्रेग्नन्सीवरती त्याचा काही इफेक्ट होतो का? तो असं म्हणणं आहे की दोन प्रकारांचं असतात की पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम जेव्हा आपला ओव्हरीजमध्ये थोडे थोडे फॉलिकल्स असतात आणि त्याच्यामुळे हॉर्मोन्स असं असतात की ते हॉर्मोनमध्ये एक तो पिरियड्स वगैरे रेग्युलर नाही होत आणि दुसरं असं आहे की मानणं असं आहे की जे लोकांचं वजन वाढलं इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा मधुमेह त्यांना पण होऊ शकते फक्त पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीजमुळे. आणि वजन वाढतं तर त्यांना हॉर्मोनल सायकलमुळे जास्त इझी नाही आहे प्रेग्नंट व्हायला. आणि जे स्त्रियांचं वजन 100 वरती असतात तो त्यांना असं असं प्रॉब्लेम्स असतात की जेव्हा ते प्रेग्नंट झाले तो पण आपल्याला चिल्ड्रनमध्ये ते आणि बेबीजमध्ये ते नॉर्मल प्रेग्नन्सी नाही होत. बरोबर. आणि प्रेग्नन्सी इंड्यूस मधुमेह किंवा डायबिटीज आणि प्रेग्नन्सी इंड्यूस हायपर टेन्शन ते दोघं होऊ शकते आणि हेल्दी बेबीज नाही होऊ शकत. बरोबर, बिलकुल. आपण आणखी काही मुद्द्यावरती चर्चा करूया, मात्र पुण्यातून आपले एक प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेले आहेत, आशा कौदर आहेत. आशाजी, तुमचा प्रश्न विचारा. आशाजी, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? बिलकुल, संपर्क तुटलेला आहे. आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूयात. तर लठ्ठपणामुळे एक मानसिक संतुलन सुद्धा बिघडतं का काही वेळेला, अशा काही पेशंटच्या केसेसमध्ये झालेलं? किती लोकांचा असा प्रॉब्लेम असं उदासीनता किंवा डिप्रेशन ते खूपच, आणि डिप्रेशनची जेव्हा औषधं वगैरे घेतली तर वजन खूप वाढतो त्यांचं, तर ते डायरेक्ट लिंक आहे. आणि असं विशेष सायकल असतात की उदासीनता पूर्वी येतोय की लठ्ठपणामुळे उदासीनता जास्त येते. आमच्याकडे खूप पेशंट्स असं आले जे म्हणजे यंग मुली आणि त्यांचं वजन खूप वाढलं असतं आणि त्यांनी खूप ट्राय केली असते डाएट आणि एक्सरसाइज वगैरे करून पण तो पण वजन कमी नाही झालं. तर त्यांचं डिप्रेशन किंवा उदासीनता असं प्रमाणे की ते त्यांना सुसायडल थॉट्स वगैरे ते येऊ शकतात. आणि हे खूप कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहे आपल्या सोसायटीमध्ये. म्हणजे किती मुले येऊन असं म्हणतात की मी माझी आईला हेट करते कारण की तिचा वजन कमी आणि माझं जास्त आहे. की दोन आपल्या घरी दोन मुली असतात तर एक सिस्टर दुसरी सिस्टरला असं हेट करते कारण की ती जास्त जेवते पण हिचा वजन जास्त आहे. तर त्याच्यामुळे असं सोशल प्रॉब्लेम्स खूप असतात लठ्ठपणामुळे. बिलकुल. आणखी एक प्रेक्षक आपल्यासोबत साताऱ्यातून जोडले गेलेत, जयवंत डांगे आहेत. जयवंतजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. जी जयवंतजी बोला. हा, मी माझं वय 45 आहे. उंची 5'7" आहे. वजन 89 आहे. बर, तुमचं वय किती आहे? 45. बर, तुम्हाला काय मधुमेह डायबिटीज रक्तदाब हायपर टेन्शन तसं काय आहे का? हो, माझा एंजियोप्लास्टी झालेली आहे. सध्या त्रास काय होतोय तुम्हाला? मला आता म्हणजे रक्तदाबाचा त्रास आहेच, माझी ऑलरेडी एंजियोप्लास्टी झालेली आहे. बरं. हा, आता बीपीचा त्रास जास्त आहे ब्लड प्रेशरचा. बरं, तर त्यांनी काय काळजी घ्यायला हवी डॉक्टर? म्हणजे आपण असं मीठ खाणं वगैरे सॉल्ट वगैरे अवॉइड करू शकतो. आणि तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज वगैरे करतायत का जयंतजी? म्हणजे रोज चालणं, अर्धा तास चालणं असं काय करत काय?
कारण की एंजियोप्लास्टी झाली आहे आणि तुम्हाला मधुमेह वगैरे काय असेल तर ते त्याचा कंट्रोल करायला लागतं. बिलकुल, म्हणजे काय काळजी घ्यायला हवी त्यांना असा सल्ला हवा असेल म्हणजे हायपरटेन्शन आणि कोलेस्ट्रॉल ते कंट्रोलमध्ये ठेवायचं आणि जेव्हा मधुमेह की डायबिटीज असेल तर ते कंट्रोलमध्ये ठेवायचं. बिलकुल, एकदा एंजियोप्लास्टी झाली आहे तर ते कंट्रोल, आपल्याला हार्ट एक वेसल ब्लॉक झाली आहे ऑलरेडी तर असं आपल्याला चौकशी घ्यायची की जास्त परत आपल्याला त्रास ना होऊ नये यासाठी. म्हणजे एक तर चालायला हवं आणि खाण्यापिण्यामध्ये सुद्धा पथ्य पाळायला, म्हणजे कंट्रोल. हा, म्हणजे दोन रोटी खाल्ली आपल्याने, चपाती खाल्ली तर एकच रोटी खायची. बरं, असं कंट्रोल ठेवायचं आणि मीठ वगैरे जास्त स्वीट आयटम आपल्याला अवॉइड करायचं. बरं, आणि रेग्युलर एक्सरसाइज ते खूपच इम्पॉर्टंट आहे आणि जेवणामध्ये मिठाचं प्रमाण मात्र कमी ठेवलं पाहिजे. बिलकुल डॉक्टर, लठ्ठपणाचे दुष्परिणाम आणि त्यावरची उपचार पद्धती यावरती आपण सध्या चर्चा करतो आहोत. यासंबंधी तुमच्याही काही समस्या किंवा प्रश्न असतील तर 9619222999 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. कुछ यूं ही तू है मेरा. चावी विसरलात का? या ना आमच्या घरी बसा आणि वाट बघा. नाही, चहाचा खूप छान सुगंध येतो यांच्या घरातून. तुझे गुडघे दुखत असतील ना, आत बसून वाट बघूया. काही घरातील चहा मध्ये आपुलकीचा स्वाद असतो. एक कप चहा आणखी मिळेल. ब्रुकबॉर्न रेड लेबल, स्वाद आपुलकीचा. प्रथमच मॉइश्चरायझिंग सिल्क एसेन्स आणि जगातील सर्वोत्कृष्ट परफ्यूम्स आले आहेत एकत्र नवीन लक्स मध्ये. हा तुम्हाला देतो सुगंधी कोमल त्वचा. रंग रूप हे आरस पाणी जवळ तू ये जरा. हो या सुगंधी क्षणात मोहनी राहू दे जरा. लक्स, नवीन लक्स, सॉफ्ट टच. संजू इकडे. अरे यार मम्मी, केक पाहिला की फुल अटॅक. संजू केक, दात किडतील. जर तुमची टूथपेस्ट अजूनही उत्तम अटॅक करत असती तर तुम्हाला अटॅक करावा लागला नसता. ब्रशिंग नंतर जम्सचा अटॅक पुन्हा सुरू, परिणाम पोकळी. पेप्सोडंट जर्मीचेक कित्येक तासानंतरही देते 130% जर्म अटॅक पॉवर. मग बेटर काय? पेप्सोडंट जर्मीचेक 130% जर्म अटॅक पॉवर. आता किचन मध्ये काय काम, छोटी छोटी भूक आहे त्यांना. नवीन नॉर्म मॅन चॉंग कप सूप फक्त 10 रुपयात. तुमच्याकडे कार आहे मजबूत दरवाजे वाली? असेल तर OLX वर अपलोड करा ना प्लीज. बघितलं असे खूप लोक वाट पाहतात तुमच्या वस्तूंची, आता तरी OLX वर विका. दिल्लीच्या तत्तासाठी झाले तुंबळ युद्ध, पण निकाल काय? बघा निकालाआधी निकाल संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून. ब्रेक नंतर आरोग्यम धनसंपदा मध्ये तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करतोय लठ्ठपणाचे दुष्परिणाम आणि त्यावरची उपचार पद्धती यावर. डॉक्टरांशी जर तुम्हाला थेट संपर्क साधायचा असेल तर त्यांचा फोन नंबर स्क्रीनवरती फ्लॅश होतोय. पुन्हा एकदा डॉक्टर आपल्या मुद्द्यांकडे वळूयात. खरं तर लठ्ठपणाशी निगडीत असलेले आजार आपण पाहिले, पण लठ्ठपणा अवॉइड करण्यासाठी, म्हणजे ओबेसिटी अवॉइड करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? तर म्हणजे आपलं वजन जे नॉर्मल हेल्दी वजन असतात त्याच्यामुळे जास्त वजन झालं किंवा ओबेसिटी मुळे आपल्याला असं मार्गदर्शन झालं तर आपल्याला तिथेच कंट्रोल आणि प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स घ्यायची. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स म्हणजे काय? आपला आहार किंवा पौष्टिकता जे आपण घेत आहेत त्याच्यावर आपल्याला कंट्रोल ठेवायची. म्हणजे जास्त खायचं नाही, एक्सरसाइज म्हणजे रेग्युलर करायचीच. आणि त्याच्यामुळे लठ्ठपणामुळे आपलं झालं किंवा मॉर्बिड ओबेसिटीमुळे झालं तर त्याचा कंट्रोल नंतर फक्त डाएट आणि किंवा एक्सरसाइजमुळे जास्त होऊ शकत नाही. मेडिसिन आतासुद्धा ते सगळे बॅन झाली आहे, फक्त एकच औषध आहे जे आपण घेऊ शकता ओबेसिटीसाठी. बाकी सगळे औषधं आले आणि परत बॅन घेऊन झाले तो म्हणजे आपलं आपल्याकडे जास्त ऑप्शन्स नाही.
थोडा वजन वाढलं की आपण डाएट एक्सरसाइज करू शकतो. म्हणजे आपल्या स्कूल्समध्ये पण आपण बघतोय की आपलं आपलं मुलं काय खात आहे, पिझ्झा, पास्ता, कोला ड्रिंक्स हे ॲडव्हर्टायझिंग असतात, त्याच्यामुळे ते इम्प्रेस होऊन ते सगळंच घेत आहेत. ते आपल्याला नको. आपल्याला हे सगळं म्हणजे फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स किंवा पौष्टिक जे आहार असतात ते आपल्याला आपल्याला तिथे आणि सगळी स्कूल्समध्ये असं प्ले पिरियड ते होऊ शकतं. कारण थोडक्यात फास्ट फूड अवॉइड केलं पाहिजे. फास्ट फूड खूपच अवॉइड करायचं, फक्त ऍज अ ट्रीट म्हणजे फक्त विकेंड्सला मुलाला आपण देऊ ते चांगलं असेल. बिलकुल. आपल्यासोबत एक प्रेक्षक जोडले गेलेत, नामदेव गिरी आहेत कोल्हापूरहून. नामदेवजी तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला. मला काय प्रश्न विचारायचा आहे की आम्ही ग्रामीण भागात राहतो, आता ऍक्च्युली आमचं दैनंदिनच काम असतं, थोडस फास्ट फूड किंवा असं काय बाकीचं होत नाही, त्यासाठी काय नेमकं आम्ही करायला पाहिजे? ग्रामीण मधल्या लोकांना थोडस सांगितलं बरं होईल. तसा व्यायाम पण होतो बऱ्यापैकी, आमचा काही प्रॉब्लेम नाही, पण तब्येत वाढण्याचं प्रमाण काही कमी होत नाही. बिलकुल. मात्र नामदेवजी तुम्हाला काही त्रास आहे? माझा त्रास काय नाही, थोडस पोटच वाढलंय. माझं एज 32 आहे पण वजन आता 88 किलो झालंय माझं. बरं, डॉक्टर सल्ला देतीलच. नामदेवजी आपल्याला असं बघायचं की आपला वजन थोडा पण वाढलं, कारण की आपली वय जेव्हा 20 किंवा 30 झाली तर थोडा पोटामध्ये आपल्याला वजन येतो. आपण असं म्हणतायत की नाही ते जास्त नाही आहे, फक्त प्लेझंटली प्लम्प आहे असं म्हणताय, इंग्लिशमध्ये ते म्हणताय. पण आपल्याला ते बघायचं आहे की आपण जे एक्सरसाइज वगैरे करत होतात की 20 वर्षात आयुष्यामध्ये ते आपण आता नाही करत. आपण बिझी असतात, घराचं काममध्ये बिझी असतात, तो नेहमी वीकमध्ये 2 किंवा 3 आपल्याला वय काढून एक्सरसाइजमुळे आपल्याला करायचं आणि 1/2 तास किंवा 1 तास ॲटलीस्ट वॉकिंग किंवा रनिंग किंवा स्विमिंग, सायकलिंग, ते सगळं प्रचार आहे आपल्याकडे, ते करायचं आणि करायचंच. बिलकुल. आणि डॉक्टर तुम्ही बेरियाट्रिक सर्जन आहात, तर बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे नेमकं काय? बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे वेट लॉस सर्जरी. जे लोकांचं वजन खूपच लठ्ठपणामुळे म्हणजे मॉबिड ओबेसिटीमध्ये तिथे चाललो आहे किंवा त्यांना मधुमेह किंवा रक्तदाब म्हणजे गाउट हे सगळे प्रकारचे औषध वगैरे प्रॉब्लेम्स असतात, तर ते लोकांमुळे हे बेरियाट्रिक सर्जरी आत्ता हेल्थ आणि मेडिकलमध्ये फक्त एकच उपाय आहे त्याच्यामध्ये लॉंग टर्म वेट लॉस आणि हे सगळं बिमाऱ्या वगैरे ते सगळं जाऊ शकते तुमचं. तो बेरियाट्रिक सर्जरीमध्ये खूप ऑप्शन्स असतात. एक सर्जरी आहे किंवा स्लीव्ह गॅस्ट्रॅक्टमी. स्लीव्ह गॅस्ट्रॅक्टमीमध्ये आम्ही काय करतात की पोटाचा भाग आतमध्ये दुर्बिननी सर्जरी होतात सगळी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, छोटे छोटे काणे म्हणून आम्ही सर्जरी करतात. सर्जरीमध्ये 1 किंवा 1.5 तास लागतात आणि 2 दिवसात तुम्ही घरी जाऊ शकतो. पण काय होतात की पोटाचा आतमध्ये जाऊन आम्ही स्टमकला स्टेपल करतात किंवा असं लहान बनवून देतात किंवा ते स्टमकला जाऊन इंटेस्टाईनला डायरेक्टली जॉईन करतात. तो त्याच्यामुळे असं मानणं झालं आहे की इंटेस्टाईनचा फर्स्ट भाग किंवा डिओडनम त्याला बायपास करण्यामुळे ते हॉर्मोन्स वगैरे असतात ज्याच्यामुळे मधुमेह किंवा टाईप 2 डायबिटीजचं प्रमाण जास्त होऊ शकते, त्याचं प्रमाण कमी होते आणि त्याच्यामुळे टाईप 2 डायबिटीज किंवा मधुमेह कंट्रोलमध्ये येऊ शकते. बिलकुल. वेट लॉस झाला तर इन्सुलिन रेझिस्टन्स पण कमी होते, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते आणि म्हणजे बाकी सगळे प्रमाण आहे किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया किंवा गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिझीज किंवा आर्थरायटिस की वजन जास्त असतात आपल्याला गुडघ्याला आणि सगळे पेन होऊ शकते ते सगळं जाऊ शकते. बिलकुल. डॉक्टर आणखी एक प्रेक्षक जोडले गेलेत, मोहन मोरे आहेत नवी मुंबईतून. मोहन जी तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. टीव्ही असा कार्यक्रम चालू केल्याबद्दल TV9 मी आभारी मानतो आणि माझा प्रश्न असा आहे, माझ्या बहिणीचं वय 27 वर्ष आहे आणि तिचे वजन उंचीच्या मानाने खूप जास्त आहे, वजन तिचं आहे 75. बर, तर वजनाच्या उंचीच्या मानाने वजन खूप जास्त आहे असं ते म्हणतात, म्हणजे त्यांचा BMI खूप जास्त असेल आणि BMI जास्त असेल त्याच्यामुळे त्यांनी डाएट किंवा एक्सरसाइज वगैरे ते उपचार ट्राय केला असेल आणि त्याचे सक्सेस नाही मिळाली असेल तो आपल्याला बेरियाट्रिक सर्जरी ते बघू शकतो. तुम्ही कोणाला
तिथे पेरियाटिक सर्जन आता खूप असतात, तर तुम्ही कन्सल्ट करा त्यांना, त्यांचा उपाय घ्या आणि काय विचार घ्या की ते काय म्हणतात. आणि जेव्हा त्यांनी सजेस्ट केला की पेरियाटिक सर्जरी त्यांच्यासाठी ठीक आहे, तर ते प्लीज ऑप्शन घ्या, कारण की त्याची तिची लाईफ खूप इम्प्रूव्ह होऊ शकते त्याच्यामुळे. बिलकुल, डॉक्टरांनी चांगला सल्ला दिलेला आहे. तर बेरियाट्रिक सर्जरीचा नेमका खर्च किती येतो हाही एक प्रश्न आहे. म्हणजे सगळीकडे त्याचा मेन प्रॉब्लेम काय आहे, बेरियाट्रिक सर्जरीचा 3 लाखाचा खर्च, ॲव्हरेज खर्च 3 लाखाचा असतात. पण त्याच्यात काय असतात की एकदा तुम्ही 3 लाख दिले पण जास्त लाईफमध्ये 1 किंवा 1.5 वर्षात ते सगळे औषधं तुम्ही ते घेतात, डायबिटीज, ब्लड प्रेशर, ते सगळ्यासाठी त्याचा खर्च कमी होऊ शकतो, कारण की ते सगळं औषधं वगैरे बंद होऊ जात. तो त्याच्यामुळे तुमचं ते खर्च लॉंग टर्म मध्ये सेव्हिंग असतात, शॉर्ट टर्म मध्ये खर्च 3 लाखाचा असतात. बरं, आता एखाद्या समजा पेशंटनी बेरियाट्रिक सर्जरी करून घेतली तर त्याचा परिणाम कितपर्यंत, त्याला इफेक्ट कधीपर्यंत राहतील किंवा लठ्ठपणा कायमचा निघून जाऊ शकतो का? जास्त करून 80% लोकांना लाईफ लाँग लठ्ठपणा जाऊ शकते. 20% असे लोक असतात की त्यांनी बेरियाट्रिक सर्जरी केली त्याच्यामुळे पण म्हणजे सर्जरीचा किती प्रकारांची सर्जरी असते, तो जे सर्जरी तुमच्यासाठी आहे ते डॉक्टरांनी दुसरी वेगळी सर्जरी केली आहे त्याच्यामुळे वजन परत वाढत चाललं आहे तुमचं, तो त्या लोकांचा पण ऑप्शन्स असतात. पण 80% लोक असं असतात की एकदा सर्जरी झाली तर कमीच कमी 20 किंवा 30 किलो त्यांचं कमी होऊ जाते आणि लाईफ लॉंग मध्ये ते कमीच राहते. बरं, आता एखाद्या समजा पेशंटनी ही सर्जरी करून घेतली आहे तर सर्जरी नंतर त्याने काय काळजी घेणं आवश्यक आहे? सर्जरी नंतर आपल्याला असं ठेवायचं की बेरियाट्रिक सर्जरी फक्त एक उपाय आहे, म्हणजे एक हेल्प आहे आपल्याकडे, म्हणजे औषध वगैरे घेत आहे तसं एक उपाय आहे. आपल्याला लाईफ लॉंग एक्सरसाइज किंवा डाएट ते करायला कंपल्सरी आहे, कारण की ती नाही केलं तर सर्जरीचे प्रमाण असेल त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला दिसून येणार नाहीत जर आपण ते सगळं फॉलो केलं नाही तर. पण फक्त सर्जरी एकच असं उपाय आहे की आपल्याला इतके जास्त बिमाऱ्या, म्हणजे मधुमेह, डायबिटीज, हायपरटेन्शन, गाउट, स्लीप ॲपनिया, एक सर्जरीमध्ये सगळं जाऊ शकते. आणि आता सुद्धा असं औषध नाही आले की आपले हे सगळे बिमारी फक्त एक औषधामुळे जाऊ शकते. बरोबर, म्हणजे बेरियाट्रिक सर्जरी हा एक चांगला ऑप्शन त्याच्यावरती आहे सध्या. विकृती लठ्ठपणा जे लोकांना असतात फक्त तेच एक ऑप्शन आहे आपल्याकडे. बरोबर डॉक्टर, तुम्ही आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रिटींना सुद्धा ट्रीट केलेले आहे, त्याबद्दल जरा असं सांगा. तो म्हणजे थोडे सेलिब्रिटीज आहेत त्यांना मीडियाने कव्हर केले आहे, जसं की आपले मिनिस्टर नितीन गडकरी, त्यांची डायबिटीज खूप असते आणि मधुमेह, त्याच्यामुळे त्यांना डेली इन्सुलिनचे खूप इंजेक्शन घ्यायला लागतं, तो त्यांची हेल्थ किंवा स्वास्थ्य चांगली नव्हती. तर त्यांनी मला अप्रोच करून ही सर्जरी केली, आता त्यांची डायबिटीज ऑलमोस्ट गेली आहे. नंतर आपल्याकडे नितीन राऊत नागपूरचे MLA असतात, त्यांची आम्ही डायबिटीज गेली आहे. आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये रीना रॉय किंवा सलमान खान त्याची आई, हे सगळ्यांनी सर्जरी केली आणि त्यांचे रिझल्ट खूप चांगले आले आहेत त्यांना. बिलकुल, तो आता चालू शकते, त्यांचे आर्थरायटिसमुळे ते चालू नाही शकत होते, आता सगळं करू शकते. डायबिटीज गेली आहे, स्लीप ॲपनिया गेली आहे त्यांची, तो त्यांचे हे थोडे सेलिब्रिटीज आहे आम्ही ज्यांनी ऑपरेट केले. बिलकुल डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि लठ्ठपणा म्हणजे काय, त्याच्या मागची कारणं काय, त्याच्यावरती उपचार पद्धती काय आहेत, यावरती अगदी अनमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि आरोग्यम धनसंपदा मध्ये यासोबत आपण इथेच थांबतोय, पुढच्या भागात एक नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूयात, तोपर्यंत नमस्कार. खतरों के खेल के इस सीजन में डबल होगा फटिंग लेवल.
यानी डबल डच डबल थ्रिल डबल थ्रिल। किस्मत खराब है सिर्फ मेरी आज। डबल एक्शन डबल एक्शन। कॉमन स्मार्ट प्रेजेंट्स खतरों के खिलाड़ी आज से हर शनिवार और रविवार रात 9 बजे सिर्फ कलर्स पर। एम्प्लॉई ऑफ द ईयर। एक देखील सिक लीव नाही घेतली मी। किती मस्त कप आहे ना पप्पा। खर तर ही सर्व मम्मीच्या कपाची कमाल आहे। मम्मीचा कप नॅचरल केअर रेड लेबल नॅचरल केअर इंडियाचा एकमेव असा चहा ज्याची 5 आयुर्वेदिक तत्वे बनवतात तुम्हाला आतून स्ट्रॉंग। हे सिद्ध झालं आहे रेड लेबल नॅचरल केअर। आजार कमी सफलता जास्त। काय डाग इतके चिवट का असतात ते अजिबात निघत नाही। कारण ते तुमच्या त्वचेच्या आत लपलेले असतात। पॉन्ड्स इन्स्टिट्यूट ने तयार केली आहे व्हाईट ब्युटी ज्यात आहे जेल व्हाईट टेक्नॉलॉजी। ही खासपणे तयार केली आहे खोलवर शोषली जाण्यासाठी। खोलात जाऊन मुळापासून वरपर्यंत काळे डाग कमी करते ज्यामुळे चिवट डाग सुद्धा पुसट होतात। खोलातून डाग नसलेली उजळ त्वचा पॉन्ड्स व्हाईट ब्युटी। ही आहे कम्फर्टची कपड्यांची दुनिया। इथे रस्ते पक्षी घर आणि लोक कपड्यांचे बनलेले। डिटर्जंटची धुलाई पाहिजे बाप रे परत पण धुलाई नंतर हा डलनेस नाही पाहिजे। कम्फर्ट फॅब्रिक कंडिशनरने कपड्यांना मिळतो मोहक सुगंध आणि नव्यासारखी चमक जे फक्त डिटर्जंट देऊ शकत नाही। कम्फर्ट फॅब्रिक कंडिशनर नव्यासारखी चमक आणि सुगंध। Let's dance in wonder pants, in Huggies wonder pants, Huggies wonder pants. दिल्लीच्या तख्तासाठी झाले तुंबळ युद्ध पण निकाल काय बघा निकालाआधी निकाल संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून। दिल्लीकरांचा कौल कुणाला काय म्हणतो सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल। काय आहे एक्झिट पोलचा कौल। दिल्लीकरांच्या मनात दडलंय काय पहा संध्याकाळी 6:35 फक्त TV9 मराठी। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान। दिल्लीकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दुपारी 3 वाजेपर्यंत 52% मतदान। दिल्लीच्या निकालांची उत्कंठा शिगेला। TV9 दाखवणार निकालाआधी निकाल 6:30 वाजल्यापासून पहा दिल्लीचा परफेक्ट एक्झिट पोल। बिहार विधानसभा बरखास्तीचा मुख्यमंत्र्यांचाच प्रस्ताव पण 21 मंत्र्यांचा विरोध आणि 7 मंत्र्यांचा प्रस्तावाला पाठिंबा। प्रस्ताव अजून राज्यपालांकडे पाठवला नाही। मुंबईत 6,000 CCTV कॅमेरे बसवणार L&T कंपनी बरोबर करार। गतिमान सरकार देण्याचं देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। मंत्रीपद मिळालं नसतं तर रावसाहेब दानवे काँग्रेसमध्ये येणार होते माणिकराव ठाकरेंचा दावा तर दानवे म्हणाले माहिती घेऊन प्रतिक्रिया देणार। बेळगावात अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं उद्घाटन। उद्घाटनाआधी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांकडून संयुक्त महाराष्ट्रासाठी घोषणाबाजी। इशांत शर्मा फिटनेस टेस्ट मध्ये फेल इशांतच्या जागी मोहित शर्माला संधी मिळण्याची शक्यता। आणि ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडेंचं पुण्यात निधन वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळानं झालं निधन। नमस्कार मी प्रज्ञा कुलकर्णी। दिल्ली विधानसभेच्या मतदानाला दिल्लीकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। दिल्लीकरांनी मतदानासाठी लांबच लांब रांगा लावल्यात। या निवडणुकीमध्ये खरी लढत भाजप आणि आप या पक्षांमध्ये आहे। पाहूयात दिल्ली निवडणुकीशी संबंधित बातम्या। आनंद
दिल्लीकरांनी मतदानासाठी चांगला प्रतिसाद दिलाय. दुपारी 3 वाजेपर्यंत 52% मतदान झालंय. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेस नेते अजय माकन, भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण